मंत्री चंद्रकांत पाटील आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर येते. अमरावतीच्या कुरणपूर्णा येथील निवासस्थानी चंद्रकांत दादा पाटील आता दाखल झालेले आहेत. अलीकडेच कडू यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि यानंतरच कडू महायुतीला रामराम ठोकणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. अशातच चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे कडू यांची नाराजी दूर होणार का असा सवाल याच निमित्तानं उपस्थित होतोय. कडू यांनी चंद्रकांत पाटलांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिले. प्रतिनिधी अमर घटारे आपल्याला अधिकची माहिती देतात. अमर, आपण पाहतो या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या आता चर्चा होणार आहे, नेमकं काय कारण सांगितलं जात आहे? एकंदरीत बघितलं तर बच्चू कडू यांनी काही दिवसाआधीच महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी आम्ही स्थापन करू अशा प्रकारचा जो इशारा आहे तो दिला होता. त्यानंतर मात्र संभाजीनगरच्या मोर्चानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता आज चंद्रकांत पाटील जे अंबड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आता बच्चू कडू यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे. एकंदरीत बघितलं तर काही दिवसाआधी जी डीपीटीची मिटिंग झाली त्या दिवशीच ठरलं होती यावेळेस 15 ऑगस्ट जेवण जे आहे ते आमचं जेवण बच्चू कडू यांच्या घरी राहील आणि आज बच्चू कडूच्या निवासस्थानी जे आहे ते स्नेह भोजनासाठी दाखल झाले. एकूण बघितलं बच्चू कडूच्या निवासस्थानी जे आहे सर्व पक्षीय नेते जे आहेत ते दाखल होत आहेत. भाजपाचे आमदार माजी आमदार जे आहे प्रवीण पोटे हे सुद्धा दाखल झालेले आहे. त्यासोबतच 3 ते 4 आमदार अमर स्नेह भोजनाचं जरी निमित्त असलं तरी या निमित्तानं कडू यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो अशी चर्चा रंगली. धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.